नमस्कार पाटील रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खिचडी एकदम पटकन आणि फास्ट अशी होणारी रेसिपी आहे यासाठी आपण इथं रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला आहे आपला साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता साबुदाणा करण्यासाठी सा एक कडे आपण गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे त्यात आपण एक ते दीड चमचा तूप घालणार आहोत त्यात आपण हिरवी मिरची आहे ती घालून घेतलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि ह्याला व्यवस्थित अशी भाजून द्यायची आहे मिरची आपली बारीक होईपर्यंत भाजून द्यायची आहे त्यात आपण एक बटाट कट करून यात घातलेला आहे बटाटा तुम्ही उकडून घेऊ शकताय किंवा असं पण घालू शकताय असं घातल्यामुळे जरा कढईला जास्त चिटकतं त्यात आता साबुदाणा घातलेला आहे आणि आपण यात कूट घालणार आहोत चार ते पाच चमचे कूट घातलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ घालायचं आपण आणि ही व्यवस्थित आता छान अशी परतून घेऊया आपण खिचडी यात तुम्ही बटाटा आहे ती खिसून पण घालू शकता आणि ही मिरची आहे ती मिक्सरमधनं कांडून घातली तरी पण चालेल पण मी तर अशीच घातलेली आहे खिचडी छान परतल्यावर छान लागते जर कच्ची राहिली तर ती त्याचा टेस्ट आहे ती वेगळीच येते आणि ती खायला पण अजिबात छान लागत नाही त्यामुळे छान अशी परतू द्यायची आपण खिचडी आणि शाबुदाना व्यवस्थित भिजला की खिचडी एकदम छान होते आता आपण प झाली का नाही ती कशी बघायची हे आपण साबुदाणा आहे ते कच्चा घेतलेला आहे ते एकदम फुटतो आणि आपली खिचडी शिजल्यावर आपण किती जरी दाबलं तरी साबुदाणा फुटत नाही आपला या प्रकारचा तेव्हा म्हणायचं आपली खिचडी व्यवस्थित अशी तयार आहे आपली खिचडी तयार आहे बघू शकताय तुम्ही डिफरन्स बघा या दोन्हीतील तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये